सर, आज दोन ठाकरेंचा शक्ती प्रदर्शन आहे. एकीकडे अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे इकडे उद्धवजींचा सत्कार होणार आहे. एक स्वप्नपूर्तीचं काय सांगा? चांगली गोष्ट आहे ना. तर मनसेचा झेंड्याचं अनावरण झालेलं आहे. भगव्या झेंड्या त्यांनी अनावरण केलेलं आहे. भगव्याकडे वाटचाल दिसते. चांगली गोष्ट आहे ना की असं आहे की प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं जे आहे झेंडा बदलण्याचा अधिकार आहे, आयडियॉलॉजीसुद्धा बदलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये ते काही फार वावगाय अशातला काही भाग नाही. आता त्याचा परिणाम जनतेवर किती कसा होतो ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आल्याच्या नंतर मनसेनं कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा पकडला आहे, असं मी जोपर्यंत स्पष्टपणे त्यांच्या तोंडून बाहेर पडत नाही तोपर्यंत केवळ नुसतं बातम्या काही आल्या आहेत म्हणून त्याच्यावर काही बोलणं योग्य असं मला वाटत नाही. ते स्वतः त्यांची आयडियॉलॉजी किंवा बदललेले जे काही विचारसरणी असेल त्याबद्दल ते बोलतील, त्याच्यावर नंतर मग लोक जे आहे आपलं मत प्रकट